सुप्रीम कोर्टाने 1 एप्रिल 2017 निकालामध्ये 500 मीटरच्या आत दारू दुकान बंदी घातले असतानाही चिंचोली गावामध्ये अवैधरित्या दारू दुकान चालत आहेत. दारूमुळे गावातील महिलेला जीव गमवावा लागला. मुलं बाळ संसार उद्ध्वस्त झालं. मुलांचे संगोपन सासू वयवर्द ही करीत आहेत. एक बाई गावातली गेली गेली ना बापा, एक लेकरं झालं सत्यना पुन्हा 2 वर्ष कशी गेली काळाची गेली का नाही कसं तर गेला. 2 वर्ष काही असं झाले नाही लेकरायला. इतकुलं मला काढा वाटत नाही. इतकुलं गेलं लेकरायला खावान बस मिठी मिठी माग गेली मरून बाप गेला येणार एवढा काळ आला. शेतातला माल विकत होते असं हे करीत होते. आम्हाला खालनच जाय खंबार माल. आई ही कुटुंबी आणायची माल, आईला मारायची, खूप दारू पिण्याची घरी असं वगैरे करायची. घरातलं काही बी विकायची, डाळ विकायची, मुगाची डाळ व कधी तुरीची डाळ विकायची, कधी पीठ विकायची. परत जी घटना घडली त्या दिवशी आईला जे मारलं त्या दिवशी तू होता का? मी होतो घरी, पण मला मारू लागली म्हणून मामाच्या गावाला पळून गेलो तर आईला रॉकेल टाकून जाऊन टाकलं. गावाचं एकदम जी पॉईंट आहे गावाचा उतरायचा, त्या पॉईंटवर 2 दुकाने आयुध चालतात. त्यांचं लायसन वगैरे आहे? लायसन नाही, काहीच नाही त्यांचं. किती अंतरावर असायला पाहिजे? शासन निर्णयाप्रमाणे सध्याचा आता हे जे शासन निर्णय निघाला त्याप्रमाणे रस्त्यापासून किमान 500 मीटर जवळपास नसायला पाहिजे. असलं तरी पण ते लायसनवाला असलं पाहिजे. हे पोलीसवाल्याचं देऊन घेऊन हे दुकान चालतात. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की चिंचोली येथील दारू दुकान बंद होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील SP यांना कॉल करून दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 024-56-22-17-44. मी राधिका चिंचोलीकर चिंचोली गावातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी.